अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा असून समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. चाकरमानी नागरिकांपासून नवउद्योजक आणि गरीब महिला युवक आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात दिलासा मिळाला असून देशाची विकसित भारताकडे वाटचाल सुरू झाली आहे, असे प्रतिपादन भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. भाजपच्या वतीने यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची माहिती देऊन चर्चा करण्यासाठी ठाणे विभागीय कार्यालयात प्रबुद्ध संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार निरंजन डावखरे यांनी अर्थसंकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक संदीप लेले, उपाध्यक्ष सागर भदे, सरचिटणीस सचिन पाटील, समीरा भारती आदी जण उपस्थित होते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांच्याकडनं बजेट मांडला गेला आणि बजेट मांडल्यानंतर महाविकास आघाडीचे खासदार यांनी एक फेक नॅरेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी काही नाही. त्याचा स्पष्टीकरण हे केंद्रीय मंत्र्यांकडनंही आलेलं आहे, त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेत्यांकडनंही आलेलं आहे, राज्यांच्या नेत्यांकडनं आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी अशा परिषदा असे संवाद हे सुरू असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस राज्यांच्या नेत्यांचं मांडणी झालेली आहे, त्याचबरोबर आता जिल्हानी आहे आणि त्याच्यानंतर मंडळनी आहे, या संदर्भातली भूमिका ही मांडण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. लोकसभेच्या बजेटवरची चर्चा अजूनही पार्लमेंटमध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे याचं सविस्तर आणि सडेतोड उत्तर हे महायुतीच्या खासदारांच्या माध्यमानेही लोकसभेमध्ये मांडला जात आहे. पण लोकांमध्ये हे संदेश जाणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनाने हे संवादाचे संमेलन हे ठिकठिकाणी आयोजित केले जात आहे.